येत्या निवडणुकीमध्ये तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांना आमदार म्हणून निवडून द्यायचं आहे. रोहित पाटील टेन्शन घेऊ नका, खासदार विशाल पाटील यांचं वक्तव्य. नंदुरबारमध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून गाव पातळीवर ईव्हीएम जनजागृती कार्यक्रम. शहादा विधानसभा मतदारसंघातील 195 गावांमध्ये ही जनजागृती मोहीम सुरू. महायुतीमधील 75% जागा वाटपावरती मतैक्य. चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, जिंकून येण्याची क्षमता असलेला पक्षच ती जागा लढवणार, कोणत्याही जागांवरती आग्रह करायचा नाही असं ठरल्याचीही बावनकुळेंची माहिती. विधानसभेसाठी काँग्रेसचे राज्य जिल्हा मतदारसंघ पातळीवरती 3 जाहीरनामे. मुस्लिम समाजाकडेही जाहीरनाम्यामध्ये विशेष लक्ष. कर्नाटक तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेसच्या विविध गॅरंटी. जालन्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध. राहुल गांधींचा फोटो असलेला बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी पेटवला. जळगावात राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा आक्रमक. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते टॉवर चौक काढला मोर्चा. राहुल गांधी मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करत केलं आंदोलन. भाजपचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांच्याकडून राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी. धमकीनंतर सोलापुरात काँग्रेस शहर जिल्ह्याच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.